सोळाशेला जायचं, सोळाशेमध्ये तो भक्तिभाव चैतन्य आणि स्वयं भगवान हे ह्यांच्यामध्ये अभेद आहे हे तुमचे वाक्य ऐकताच अंतकरणात सर्वत्र प्रकाश पसरला आहे. भक्तिभाव चैतन्य म्हणजे स्वयं भगवान आणि भक्तिभाव चैतन्यात राहणे म्हणजे त्या भगवंताच्या विशाल स्वरूपातच राहणे. सो सिम्पल अबाउट इट. म्हणजे ह्याच्यामध्ये खरंच सांगतो एक्सप्लेनेशनची काही आवश्यकता नाही, मी त्याच्यात जात नाही. स्वयं भगवान आधीच प्रवेश करून राहिला आहे म्हणूनच त्याला महाविष्णू म्हणतात आणि म्हणूनच त्याची सगळी प्रवचनं पहिल्यांदा चालत विष्णू सहस्त्र नामावरती. ओके, श्रद्धावान बनण्यासाठी गरज आहे फक्त एकच गोष्ट जाणण्याची. खरेखुरे आणि 108% प्रेम फक्त त्या एकाकडूनच मिळू शकते वा स्वयं भगवान तसे प्रेम करण्यास सदैव आतूर असतो. आणि एकदा का हे जाणले की मग भक्त श्रद्धावान म्हणतो, भक्तिभाव चैतन्यात अर्थात आनंद सरोवरात लावू शकतो. इथे 1599 जे आधीचं वाक्य येतं की माझा भगवंत प्रेमाला भुलतो, की तो एका बाजूने प्रेम देतोच आहे पण तो माझ्या प्रेमालाही भुलतो. आणि हे एकदा की जाणले की मग भक्त श्रद्धावान बनतो आणि भक्तभाव चैतन्य अर्थात आनंद सरोवरात लावू लागतो. आणि मग खाली येतं, अर्थात हे अर्जुन, सुख व दुःख समान भावनेने स्वीकारणारा आणि आत्मा सर्वत्र आहे अर्थात मी सर्व अशा दृष्टीने सर्वत्र पाहणारा हाच खरा योगी होतो असे श्रेष्ठतम मत आहे. आता कसं नाही ना की हा मार्ग आपला नाही म्हटल्यानंतरच आपण पुढे जाऊ, आपण ह्याच्यात न अडकलेलं बरं. ह्याच्यातच मग श्रद्धावान योगी 47-47 काय तर श्रद्धावान योगी येतं. देवर्षी नारदांचे हृदय उचळून आले व म्हणाले, होय, संपूर्ण भगवद्गीताच भक्तिभाव चैतन्याची कथा आहे. मगाशी आपण जो रेफरन्स घेतला तो अर्जुनावरील प्रेमामुळेच आणि अर्जुनाच्या भक्तीमुळेच भगवान श्रीकृष्णांनी ही 700 श्लोकी गीता सांगितली. भगवंताने आपल्या भक्ताला, तो भक्त आहे, भगवंताने आपल्या भक्ताला, भगवंताने आपल्या जीवलग सख्याला, सेकंड जीवलग सख्याला, भगवंताने आपल्या सच्च्या शिष्याला, तीन, आणि भगवंताने आपल्या प्रेमळ दासाला ही गीता सांगितली. तो भक्त असायला हवा, तो जीवलग सखा असायला हवा, तो शिष्यही असायला हवा आणि दासही असायला हवा, अशा अर्जुनाला त्याने गीता सांगितली. आणि ती सुद्धा प्रत्यक्ष रणांगणात आपल्या भक्तांचा सारथी अर्थात सेवक बनून. आणि मग धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र याचा अर्थ त्या अंतःकरणाला कायम पवित्र आनंदी कर्मक्षेत्र बनवण्यासाठी. या गीतेतील पहिल्या श्लोकातील शब्दानुसार अर्थात मानवाच्या अंतःकरणभूमीत त्या अंतःकरणाला कायम पवित्र आनंदी कर्मक्षेत्र बनवण्यासाठी. आणि पुढे येतं, ह्यावरूनच लक्षात येते की एवढा 30 घटिकांचा काळ भगवंताने केवळ आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी विरघळवून टाकलेला आहे. कशात? भक्तिभाव चैतन्यात. आणि मग पुन्हा पुढे येतं, अर्थात हे अर्जुन, निरंतर माझ्यातच मन ठेवणारे, माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे, म्हणजेच आपले संपूर्ण जीवन मला अर्पण करणारे, सदैव आपापसात माझे सामर्थ्य व प्रभाव जाणून तसेच माझ्या लीला बोलत, अंडरलाईन करा, सदैव आपापसात माझे सामर्थ्य व प्रभाव जाणून तसेच माझ्या लीला बोलत सांगत संतुष्ट समाधानी तृप्त होतात. माझे सामर्थ्य कुठलं? पापांचे भंजन, हे त्याचं सामर्थ्य. माझे सामर्थ्य व प्रभाव जाणून तसेच माझ्या लीला बोलत सांगत संतुष्ट समाधानी तृप्त होतात, संतुष्ट समाधानी आणि तृप्त होतात आणि माझ्यातच निरंतर राहतात. हे शुभदेव, जेथे भगवान श्रीकृष्ण अगदी स्पष्ट शब्दात भक्तिभाव चैतन्यात राहण्याची प्रणाली सांगत आहेत, हे भक्त भाविके शुभरे, संपूर्ण भगवद्गीता आणि संपूर्ण रामायण म्हणजे भक्तिभाव चैतन्याचे अर्थात स्वयं भगवानाचे ग्रंथस्वरूप आहे. श्रीराम, मला वाटत नाही ह्याच्यामध्ये काय आपल्याला एक्सप्लेनेशनची आवश्यकता आहे. हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे सगळं. ह्या 4 स्टेप ज्या आहेत, हे अर्जुन संतुष्ट समाधानी तृप्त होतात, दिस इज अ स्टेटमेंट. ह्याच्यामध्ये ह्या स्टेटमेंटला काय म्हणजे आपण काय अर्थ सांगण्याची काही आवश्यकता नाही आणि माझ्यांतच निरंतर राहतात, बस, दॅट्स ऑल. कुठला पॉईंट ह्याच्यात राहिला असं वाटतंय 1600 मध्ये? कोणाला वाटतं 1600 मध्ये काय राहिले? हां,
छायाला बेंड करणारा, येस, काळाच्या पलीकडे तो एकटाच आहे ना, हे लक्षात ठेवायचं की तो काहीही करू शकतो. काय म्हणून त्या ह्याच्यामध्ये काय होतं, माझी आई काहीही करू शकते ह्याच्यावर विश्वास ठेवा. आणि तिची इच्छा प्रत्यक्षात कशी येते, तर रामू सत्य संकल्प सभा काल बसतोरी. आणि म्हणून ते मी वाक्य का वाचून दाखवलं, तिची इच्छा हाच माझा जन्म आहे, तिची इच्छा हेच माझे जीवन आहे, तिची इच्छा हेच माझे प्रस्थान आहे, आणि माझी इच्छा तर एकच आहे माझ्या आईच्या, ना तिची इच्छा हेच माझे जीवन आहे. तिची इच्छा रामू सत्य संकल्प सभा काल बसतोरी, तिची इच्छा झाली की ती संकल्पामध्ये आणण्याचं काम ह्याच्याकडेच येतं, हाच करतो, हाच आणतो संग. एकदा का त्याने तिची इच्छा जाणली, त्याच्यापर्यंत आली की त्याचा संकल्प झाला आणि तो सत्यामध्ये आला. म्हणून आता आईची इच्छा काय आहे हे ह्याने सांगितलं ना मध्ये अग्रलेखामध्ये, ते येणारच आहे. एवढा विश्वास आमचा असायला हवा. ही अर्जुनाला जी गीता सांगितली आहे ती सुरुवात, गीतेची सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ह्या शब्दांपासून होते. मग आपण लिहिले ती सुद्धा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ह्या गीतेतील पहिल्या श्लोकाच्या शब्दानुसार. मानवाच्या अंतःकरण भूमी, मग आमच्या आयुष्यात हा गीता सांगणारा जो स्वयं भगवान आम्हाला यायला हवा असेल, तर धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र म्हणजे आमच्या आमच्यासाठी काय, तर दादा म्हणाले धर्म म्हणजे प्रेम, म्हणजे सद्गुरूचं प्रेमाचं क्षेत्र. आणि कुरुक्षेत्र, कुरु म्हणजे काय, जे कर्मक्षेत्र, करायचं काय, तर सद्गुरूच्या आज्ञेचं पालन, म्हणजे सद्गुरूचं प्रेम आणि सद्गुरूची आज्ञा ही आमच्यासाठी धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र बनली की स्वयं भगवान आला. त्याचा शब्दप्रमाण, दॅट्स ऑल. आमचं अध्यात्म शेवटी अल्टिमेटली एकच आहे, त्याचा शब्दप्रमाण, दॅट्स ऑल. 1601 मध्ये तसं पहिल्या ह्याच्यामध्ये सहजतेने पण त्याच्यामध्ये, कारण सगुण साकार मूर्ती नाही, पूजन साहित्य नाही, विधी विधान नाही, मंत्र नाहीत, अशा लोकांचे कसे होणार हा प्रश्न येतो. कारण सगुण साकार मूर्ती नाही, पूजन साहित्यही नाही, विधी विधान नाही, मंत्र नाहीत, अशा लोकांचे कसे होणार. आणि मग त्याचं उत्तर, माझीही सर्व रूपे काही मी धारण केले नाही, तर स्वयं भगवानाच्या कार्यानुसार आदिमाता जे माझे नाथसंवेद निर्माण करते त्या माझ्या या नाथसिंहची जी रूपे असतात, अगदी तसेच प्रत्येक मनुष्याचे आहे. प्रत्येक मनुष्याची जन्मस्थिती, जन्मघराणे, जन्मस्थल व रूप हे त्याच्या पूर्वजन्मांशील कर्मानुसार ठरत असते, कर्मफलानुसार ठरत असते. मात्र भक्तिभाव चैतन्यात राहणाऱ्या श्रद्धावानांसाठी ह्या सर्व गोष्टी आदिमातेने निर्धार केलेल्या नाथसंवित करत असते. खरं तर हा स्वयं भगवानच आदिमातेच्या नियमात राहून सर्व काही करत असतो. आता इथलं हा हे आहे, हा जो पॅरेग्राफ आहे ना तो खतरनाक आहे. हा स्वयं भगवान हाच एकमेव खरा करता आहे, हा स्वयं भगवान हाच एकमेव खरा करता आहे. कारण ह्या विश्वातील प्रत्येक गोष्ट कशीही घडत असो, कुणीही आपले कर्मस्वातंत्र्य कसेही वापरत असो, शेवटी सकळ सूत्रे ह्या स्वयं भगवानाच्याच हातात असतात. आणि हा अत्यंत चलाक सूत्रधार आहे, सर्व सूत्रे अगदी व्यवस्थित हलवीत असतो, आणि म्हणूनच ह्याला सूत्रात्मा असेही नाम आहे. परंतु हे शुभदे, असा हा सर्व खेळ करूनही हा स्वयं भगवान करता असूनही अकर्ता आहे. सर्व करूनही हा स्वयं भगवान सगळ्याहूनही अलिप्त असतो. आपण त्याच्या अलिप्ततेचं आधी बघितलं, पापाच्या पापपणातून आणि पुण्याच्या पुण्यातून तिथेही तो अलिप्त असतो, तो लिप्त होतो, तो फक्त हे एका आधीच्या अग्रलेखामध्ये खूप येऊन गेलं, 1500 मायामध्ये 79 किंवा 80 सुमाराला असेल, त्याच्यामध्ये ते येऊन गेले. माझ्या धारिष्ट्याबद्दल मला क्षमा करा, पण मला हे जराही पटत नाही, कारण श्रद्धावानांच्या दुःखाने व्यथित होणारा स्वयं भगवान मी स्वतः पाहिला आहे, म्हणजे तो अलिप्त नाही आहे असं सांगायचे प्रयत्न करते. वृद्ध विप्र सौम्य स्मित करून म्हणाला, हे शुद्ध वाणी शुभदे, तुझे म्हणणे खरे आहे, परंतु मी म्हटले तेही खरेच आहे. अगं वेळे स्वयं भगवान म्हणजे प्रेमाचा अमर्याद सागर, आणि हे प्रेम आकाशरूपाने सगळ्या ब्रह्मांडांना व्यापून उरते. ह्यामुळे हा अलिप्त असतो, म्हणजे कोरडा किंवा भावविहीन नसतो, तर ह्याला कुठलाच आणि कुणाचाच मोह किंवा लोभ नसतो. आणि प्रेम हेच त्याचे नाथसंवेद असल्याने त्याच्या श्रद्धावानांवरील प्रेमामुळे सुद्धा तो स्वयं भगवान कुठल्याही पाशात अडकत नाही, मात्र प्रेमाचे बंध, भक्तीचे बंध स्वतःहून स्वीकारतो. प्रेमाचे बंध, भक्तीचे बंध स्वतःहून स्वीकारतो. आणि मग
एकदम पॅरेग्राफमध्ये येतं, माझ्या भक्त माझ्यासाठी भक्तिपूर्वक अंतःकरणाने आणि प्रेमाने अर्पण करतो व त्या शुद्ध बुद्धीचे प्रेमाचे आचरण करणाऱ्या भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केलेले ते सर्व मी सगुण रूपाने प्रेमपूर्वक खातो, पितो, सेवन करतो. ह्याच्या अपेक्षा कितीही साध्या सुध्या आणि सोप्या आहेत. पुढची ओळ फार महत्त्वाची आहे. मिळेल ते पान, फूल, फळ ह्याचे नाव घेऊन त्याला प्रेमाने अर्पण करा. मूर्ती नाही तरी काळजी करू नका, तो स्वतः साकार रूपात येणार नाही पण सगुण रूपात नक्की येईल आणि तुमचे पूजन स्वीकारेल. तर सगुण कुठल्या तरी गुणाने सगुण रूपात येईल. इथे शेवटची लाईन पुन्हा महत्त्वाची येते. शुभदेने वृद्ध विप्रास व देवर्षी नारदास लोटांगण घातले व आनंदाशूरनी भरलेल्या डोळ्याने विचारले, आम्ही अधिक काय करू शकतो. तिसऱ्यांदा आला बघा, आम्ही अधिक काय करू शकतो. आम्हाला प्रत्येकाला हा प्रश्न स्वतःला विचारता आला पाहिजे, मी अधिक काय करू शकतो. ह्याच्यात काही राहिलं आहे कुठला महत्त्वाचा पॉईंट? काय वाटते? कुठला राहिला आहे? कोणाला वाटते ह्याच्यामधला कुठला एखादा महत्त्वाचा पॉईंट आपण मिस केला वगैरे? आपण पहिल्यांदा बघितलं, देवर्षी नारद अत्यंत प्रसन्न होऊन शुभरेस म्हणजे भाग्यवंती शुभरे, आम्ही अधिक काय करू शकतो ह्या तुझ्या प्रश्नाचे उत्तर स्वतः भगवान श्रीकृष्णाने 9व्या अध्यायातील पुढच्या अर्थात श्लोकात देऊन ठेवले आहे. आणि ह्या पुढच्या पॅरेग्राफशी रे, हे सर्वच्या सर्व तू मला अर्पण कर. काय अर्पण कर? बापूने आम्हाला सांगितलं की पाप पुण्य कुठलेही पुण्य किंवा पापकर्म, चांगले कर्म किंवा वाईट कर्म, नीतिमान कर्म किंवा अनितिमान कर्म, योग्य कर्म किंवा अयोग्य कर्म, उचित कर्म किंवा अनुचित कर्म, सामाजिक कर्म किंवा व्यक्तिगत कर्म, आध्यात्मिक कर्म किंवा प्रापंचिक कर्म, असा भेद करत नाही आहेत. असा कुठलाही भेद नाही आहे. आणि मग नक्की काय अर्पण करायचं ह्याची लिस्ट दिलेली आहे. आम्हाला काय अर्पण करायचं आहे? अर्थात हे अर्जुन हा श्रद्धावानांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. अर्थात हे अर्जुना, तू जे जे करतोस, जे काही तू ग्रहण करतोस, जे काही तू हवन करतोस, तू जे दान करतोस, तुझी साधना आराधना तपश्चर्या करतो, ते सर्वच्या सर्व तुम्हाला अर्पण कर. कम्प्लीट स्पेक्ट्रम क्लिअर केलं त्यांनी आपल्याला. आपल्याला नक्की काय अर्पण करायचं आहे? पहिल्या ह्याच्यामध्ये सगळं आलं, तू जे जे करतोस, मग ती सगळ्या कर्मांची खाली लिस्ट आली. कुठले पुण्यकर्म, पापकर्म, चांगले कर्म, वाईट कर्म, नितिमान कर्म, ह्या कर्माची लिस्ट आली. तू जे जे काय म्हणून ग्रहण करतोस, जे काही ग्रहण केलंस, जे काही तू हवन करतोस, तू जे जे दान करतोस, तुझी साधना आराधना तपश्चर्या करतो, ते सर्वच्या सुद मला अर्पण कर. आता मात्र आपल्या कोणाला काय अर्पण करायचं हा प्रश्न नाही राहणार. आम्हाला रोज रात्री अर्पण करायला सांगितलं आहे. रोज रात्री त्याला अर्पण करून टाका. ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आम्हाला जशाच्या तशा अर्पण करता यायला हव्या. म्हणजे आपण म्हणतो ना, काय करायचं, कसं करायचं सगळं तो शिकवतो. भगवंताने गीतेमध्ये कुठेही संदिग्धता, गूढता किंवा अस्पष्टता अंशमात्र येऊन दिलेली नाही. क्लीन, क्लिअर कट, प्रिसाईज, ह्याचं एवढं चांगलं भाषांतर आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही. गीतेमध्ये कुठेही संदिग्धता, गूढता किंवा अस्पष्टता अंशमात्र येऊन दिलेली नाही. अर्जुनाप्रमाणे माझ्यावर खरेखुरे प्रेम करणारे श्रद्धावान असाल तर तुम्ही तुमची सर्व कर्मे मला अर्पण करीत राहा. साधं सोपं आहे, काय नाही. वरती अर्जुनाला सांगितलं आहे काय काय अर्पण करायचं. आणि जर तुम्ही अर्जुनाप्रमाणे माझ्यावर खरेखुरे प्रेम करणारे श्रद्धावान असाल तर तुम्ही तुमची सर्व कर्मे मला अर्पण करीत राहा. मग साधे फूल पान तो प्रेमाने कसं स्वीकारतो ह्या सगळ्या गोष्टी येतात. प्रेमाने शिव त्याचप्रमाणे हा स्वयं भगवान त्याला श्रद्धावानाने अर्पण केलेली सर्व प्रकारची कर्मे अत्यंत प्रेमाने स्वीकारतो. सगळ्या कर्मांची लिस्ट आधी येऊन गेली. अर्थात अशा प्रकारे सर्व कर्मांना मला अर्पण केल्याने श्रद्धावाना तू जणू संन्यास घेतलेल्या योग्याच्या मनाचा होतोस.
तू शुभ किंवा अशुभ अशा कर्मबंधनातून व कर्मफलातून मुक्त होतोस आणि मग असा विमुक्त झालेला तू मलाच प्राप्त करून घेतोस. म्हणजेच काय की भक्तियोगी जीव जे आहे, भक्तियोगाने जे प्राप्त करू होणाऱ्या गोष्टी आहेत त्या भक्तिमार्गी सहजपणे ह्या मार्गाने प्राप्त करू शकतो. आमची कर्म अशा प्रकारे अर्पण करण्यामुळे केल्यामुळे अशा सर्व कर्मांना मला अर्पण केल्याने हे श्रद्धावाना तू जणू संन्यास घेतलेल्या योग्याच्या मनाचा होतोस. तू शुभ किंवा अशुभ अशा कर्मबंधनातून व कर्मफलातून मुक्त होतोस आणि मग असा विमुक्त झालेला तू मलाच प्राप्त करून घेतोस. सो सिम्पल अबाउट इट. सर्व कर्मे अर्पण करण्यास सांगताना अर्जुनास कौंतेय म्हणून हात भरतात. कौंतेय म्हणजे कुंतीचा पुत्र. आणि मग कुंतीचाच पुत्र का? की जिने दुःख मागून घेतलेलं आहे, की ज्याच्यामुळे त्या परमात्म्याची, त्या परमेश्वर स्वयं भगवानाची आठवण कायम राहील. कारण दुःखाच्या वेळेसच मनुष्य तुझे जास्त स्मरण करीत असतो, म्हणून तिथे कौंतेय आहे. आज आम्ही निघालो तेव्हाच बापूंशी बोलताना बापूने हे केलं, कशा प्रकारे कशा क्रमाने ही नावं येतात अर्जुनाची. महादेव 1604 म्हटलंय ना, हे पार्थ अर्थात पृथापुत्र अर्थात कुंतीपुत्र अर्जुन. 1604 शेवटच्या अग्रलेखामध्ये जी वेगवेगळी नावं येतात, एका क्रमाने येतात, कुठे कोणतेही त्याचा उल्लेख करायचा, का करायचा, ह्याचं स्पष्टीकरण पण ह्याच्यात दिलं आहे. ह्याच्यामध्ये शिरण्यात असणार कारण काय, हे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. शरण जाऊन मिळाली, त्याचं शारण्य प्रतकर. मगाशी आपण त्या तीन गोष्टी बघितल्या, शारण, प्रेम, भक्ती आणि शारण्य, ह्याच्याने सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. काही मोठमोठ्या गोष्टी करायची आवश्यकता नाही आहे आपल्याला. आपला मार्ग खूप साधा, सोपा, सरळ. आणि खरंच सांगतो की ज्याच्यावरती प्रोग्रेस नक्की ठरले असा आहे. जोवर आम्ही संकल्प विकल्पाचे काटे आमच्या मार्गामध्ये येऊन देत नाही, भक्ती ही बाभूळ वनेची वाट, तिथे जो रेफरन्स आहे तो साई सच्चिदानंद, ते काटे, संकल्प विकल्पाचे काटे जोवर आम्ही सहजतेने बाजूला ठेवतो ना, तेवढंच तिथे म्हटलं की पाऊल हे काटे बघून टाकायचं आहे. संकल्प विकल्पाचे काटे न येता पाऊल एक एक टाकत पुढे गेलो तर सगळं आपल्याला शक्य आहे. आपल्याला खरंच काही कठीण नाही आहे, आपला मार्ग खूप सोपा आहे. हेच आहे ना, आणि म्हणून तिथे त्या खरंच आयुष्यामध्ये हे बाभूळ वनच आपल्या वाट्याला बऱ्याचदा येत असतं. सगळं करत असताना हे संकल्प विकल्पाच्याच गोष्टी, म्हणून 1577 येतं ना, त्या अग्रलेखामध्ये पण ह्याच्याबद्दल मुद्दाम म्हटलेलं आहे. हा स्वयं भगवान देवादिदेव त्र्यंबकराज हाच अनंतकोटी ब्रह्मांडाचा म्हणून माझा पालनकर्ता व तारण आहे हे दररोज स्वतःच्या मनाला सांगत राहा. कारण मन चंचल असते, त्याला रोज सांगणे आवश्यक आहे. कुठलाही तुम्ही हा अग्रलेख घेतलात ना, तरी हा शेवटी ह्या 1577 जोडलेलाच हे पहिलं लक्षात ठेवायचं. देर इज नो अदर वे. कुठलंही हे घेतलं, कुठलंही अग्रलेख घ्यायला, ते 1577 तुम्हाला जोडताच येतं. आणि म्हणून सुचितदादाने आम्हाला सांगताना वापरून सांगा की तुमचा 1577 हा अग्रलेख तोंडपाठ असायला हवा, तोंडपाठ असायला असं सांगतात. कारण बाकीचे सगळे जे अग्रलेख आहेत ते 1577 एक्सप्लेन करणारे किंवा त्याला सपोर्ट करणारे, ते विस्तृत स्वरूपामध्ये एक्सप्लेन करणार आहेत, पण मेन जो आहे तो 1577 आहे. ज्याला ज्याला म्हणून कर्मबंधातून मुक्त व्हायची इच्छा आहे त्याला म्हणून शुभ व अशुभ अशी दोन्ही प्रकारची कर्मफले व कर्मे भगवंताच्या चरणी अर्पण करता आली पाहिजेत. पण सर्व कर्मे अर्पण करण्यासाठी कौंतेयी असणे अर्थात भगवंतावर, भगवंताच्या न्यायावर आणि भगवंताच्या प्रेमावर पूर्ण विश्वास असणारा असणे आवश्यक आहे. कारण ह्याचं एक्सप्लेनेशन खालच्या पॅरेग्राफमध्ये येतं. महाभारत युद्धात म्हणजे कुंतीच्या बाबतीमध्ये हक्का पॅरेग्राफ येतो. ह्या कर्मबंधातून मुक्त होण्याकरता कौंतेय असणे अर्थात का आवश्यक आहे, तेव्हा कुंतीचा पती तिची मुले अगदी लहान असताना निधन पावला.
धृतराष्ट्राने तिच्या मुलांचा द्वेष केला, तिला तिच्या मुलांसह जाळण्याचाही प्रयत्न केला. तिला तिच्या पाचही मुलांसमवेत वनवासात जाणेही भाग पडले. लाक्षागृहानंतर महाभारत युद्धात तिचा ज्येष्ठ पुत्र कर्णाचा मृत्यू झाला. तिच्या सातही नातवांचा मृत्यू झाला. तरी देखील कुंतीने कधीही कृष्णाला दोष दिला नाही आणि प्रश्नही विचारला नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तरी देखील कुंतीने कधीही कृष्णाला दोष दिला नाही आणि प्रश्नही विचारला नाही. आणि म्हणूनच तिचाचा मृत झालेला पंटू कुरुवंशाचा एकमेव वंशज परीक्षित मृत झाल्यावरही भगवान श्रीकृष्णाने पुनर्जीवित केला आणि कुंतीला संतोष व समाधानाने युक्त अशी शांतीमती भक्ती बनवले. जर आम्हाला भगवंतावर, भगवंताच्या न्यायावर आणि भगवंताच्या प्रेमावर पूर्ण विश्वास असणारा असणे आवश्यक आहे तर कुंतीसारखं दुसरं कोण नाही आहे. आणि म्हणून कौंतेय हा त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणूनच अर्जुन रणांगणावरती असताना सुद्धा जेव्हा ह्याचा मृत्यू होतो अभिमन्यूचा, अर्जुनाने कधी त्या ह्याचा दोष श्रीकृष्णाला दिला आहे का? कधी नाही. ही वृत्ती त्याच्याकडनं कुठे आली आहे? ह्या कुंतीकडनं आली आहे, त्याच्या आईकडनं आली आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून इथे त्याचा उल्लेख कौंतेय म्हणूनच येतो. ह्या गोष्टी जर अक्वायर करायच्या असतील पण सर्व कर्मे अर्पण करण्यासाठी कौंतेय असणे अर्थात भगवंतावर, भगवंताच्या न्यायावर आणि भगवंताच्या प्रेमावर पूर्ण विश्वास असणारा असणे आवश्यक आहे. कितीही काही झालं तरी तो विश्वास कधीच ढळता कामा नये. त्याच्या प्रेमावर विश्वास असलाच पाहिजे, त्याच्या न्यायावर विश्वास असला पाहिजे. ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या. आणि म्हणून आपल्या ग्रंथाच्या पहिल्या पॅरेग्राफमध्येच येतं, पहिल्या ह्याच्या चरणामध्ये येतं की त्याच्याकडे अन्याय नाही, तो पूर्ण न्याय आहे, प्रत्येकाकरता न्याय आहे. मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याला त्याच्या त्या क्षणाला समजत असते हे जाणून आचरण करणे म्हणजे आध्यात्मिक जीवन. आणि तिथेच येतं की त्याच्याकडे अन्याय नाही, कुठलाच प्रकारचा अन्याय त्याच्याकडे नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आता येते. आपण सगळ्यात मोठं हे उदाहरण आता घेणार होतो. इथे मनुष्य कितीही टोकाचा दुराचारी असला तरी देखील तो जेव्हा अनन्य भाग श्रद्धावान बनून स्वयं भगवानाला सर्व कर्मे अर्पण करतो तेव्हा तो दुराचारीसुद्धा सज्जन व पुण्यवानच झालेला असतो. एवढेच नव्हे तर ह्यातील ह्यापुढील 31व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात की असा श्रद्धावान, असा टोकाचा दुराचारी जो आता श्रद्धावान बनला आहे, असा श्रद्धावान शीघ्रगतीने, जो टोकाचा आहे दुराचारी पण आता श्रद्धावान बनला आहे, असा श्रद्धावान शीघ्रगतीने धर्मात्मा बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करून घेतो. आणि असा माझा भक्त हे कौंतेया कधीच नष्ट होत नाही. वाल्मिकी, वाल्याचा वाल्मिकी, ह्या डेफिनेशनमध्ये कोण बसतं? वाल्याचा वाल्मिकी, शुभदेशी शुभदा, ह्याच डेफिनेशनमध्ये बसतात. आता ते कधीच नष्ट होणार नाही आहेत. म्हणजे टोकाचं जे घेऊन सगळेजण आलेले आहेत ते एकदा श्रद्धावान बनले की ते शीघ्रगतीने धर्मात्मा बनतात आणि शाश्वत शांती प्राप्त करून घेतात. आणि असा माझा भक्त हे कौंतेया कधीच नष्ट होत नाही. काय ग्वाही आहे टोकाची? हे स्थिर बुद्धी शुभदे 32व्या श्लोकात तर भगवंत स्पष्टपणे पापयोनया अर्थात पापातच जन्मलेले, पापातच वाढलेले, पापांनाच निर्माण करणारे असे लोकसुद्धा यांती पराम गतीम अर्थात परमगतीला प्राप्त होतात असे सांगतात. एकदा का तुम्ही भक्तिभाव चैतन्यामध्ये आलात की मग सगळे मार्ग ओपन केले जातात. आणि मग टोकाच्या ह्यालासुद्धा ह्या पदाला नेऊन ठेवलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवा. इथे देर इज नो अदर क्रायटेरिया. आणि म्हणूनच म्हटलं की तो मन बघतो, तो तुमची कृती बघत नाही. कर्म हे कृती आहे ना, त्याच्या पाठीमागचा हेतू आणि कारण अनेक वेगळे असतील, काही असेल. पण एकदा का तो भक्तिभाव चैतन्यात आला, त्याने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला, स्वयं भगवानाच्या प्रेमाचा स्वीकार केला की सगळे दरवाजे उघडले जातात, सगळे दरवाजे उघडले जातात. आणि कधीच, आणि असा माझा भक्त हे कौंतेया कधीच नष्ट होत नाहीत. आज आपण आजपर्यंत बघितलेली गोष्ट होती ती आपल्याला वाल्याच्या वाल्मिकी झालेली गोष्ट माहिती होती. आज
पुढच्या अनंत पिढ्यांकरता अनंत काळाकरता शुभदेशी झाली शुभदा हाच याष्टिक असेल लक्षात ठेवा. हे बनली हा तिचा प्रवास. आता तिचं अस्तित्व कधीच नष्ट होणारं नाही आहे अशा प्रकाराने ते पुढे आलेलं आहे. श्रीराम हे शुभदे भक्तिभाव चैतन्यात सदैव राहणाऱ्या श्रद्धावानालाच सर्व कर्मे भगवंत चरणी अर्पण करणे जमू शकते. मगाशी आपण हे बघितलं भक्तिभाव चैतन्यात सदैव राहणाऱ्या श्रद्धावानालाच सर्व कर्मे भगवंताचरणी अर्पण करणे जमू शकते. बाकीच्यांसाठी हे जमणे कठीण आहे हे आपण मागे पाहिलेच आहे की भक्तिभाव चैतन्यात राहणारा तोच खरा श्रद्धावान. मग 1603 जाऊ. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये येतं हे शुभदे मनुष्याच्या अनेक जन्मातून त्याच्या अंतर्मनाची जडणघडण झालेली असते व त्यामुळेच प्रत्येकाची वृत्ती स्वभाव कार्य हेतू आणि कारणे खूप वेगवेगळी असतात. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती हे तर व्यावहारिक सत्यच आहे. पण म्हणजेच काय की जे आपण नाथसंवेदचे हे बघितलं तेव्हा प्रत्येकाचा साचा वेगळा, कोणी कोणासारखा नाही, प्रत्येकजण वेगळाच आहे आणि म्हणून प्रत्येकाची लाईनही वेगळी आहे. हे प्रत्येकाच्या देण्याचा मार्ग म्हणजे नाथसंवेद जे बदललं जातं प्रत्येकाकरता काही का असेना, सगळ्यात प्रत्येकाची अचीवमेंट काय असेल की बाबा नाथसंवेद माझ्याकरता आईने दिलेलं आहे ते डिस्टर्ब न करणं हे सगळ्यात मोठं माझं कर्तव्य, सगळ्यात मोठी प्रेमाची गोष्ट असली पाहिजे. पण ते तसं होत नाही आणि मग त्याला वारंवार हे नाथसंवेद बदलावं लागतं आणि मग ह्या सगळ्यातून मनुष्याच्या अनेक जन्मांमधून त्याच्या अंतर्मनाची जडणघडण झालेली असते व त्यामुळेच प्रत्येकाची वृत्ती स्वभाव कार्य हेतू आणि कारणे खूप वेगवेगळी असतात. का असतात ह्याचा आपण अंदाज घेतला असतात आणि मानवाला हे काम जमू शकणार नाही म्हणून प्रत्येक प्रकृतीच्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शक ठरू शकेल असे ग्रंथ हा स्वयं भगवान स्वतःच तयार करीत असतो. अपौरुषीय ग्रंथ आपण ज्याला म्हणतो म्हणून साई सचरते आपण अपौरुषीय ग्रंथ म्हणतो. हेमाडपंत म्हणतात की मी लिहिलेला नाही आहे, साईनाथांनी माझ्याकडनं लिहून घेतला. वेदांतील सुक्ताचे कर्ते अनेक ब्रह्मर्षी ब्रह्मवादिनी व महर्षी आहेत परंतु त्यांनी हे ज्ञान उत्पन्न केलेले नाही. वेदांच्या बाबतीत म्हटलेलं आहे ते तत्वज्ञान म्हणून तयार केलेलं नाही तर त्यांच्या तपश्चर्यामुळे त्यांच्या चिंतनांमधून हे वेदज्ञान अवतरित झाले आहे. देवर्षी नारद पुढे म्हणतात हे भजरसने शुभदे असं करून पुढे येतं अर्थात परंतु हे पार्थ दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मी सर्व जीवांचे मूळ कारण आहे जाणतात आणि मी कधीही नाश न पावणार आहे हे जाणून अनन्य मनाने माझी निरंतर भक्ती सेवा करीत राहतात. सपटणेकरांना साईनाथ सांगतात ना हे पाय पुरातन फार, हा रेफरन्स येतो हे पाय पुरातन फार की अनंत काळाकरता तो आहेच, मी कधीही न नाश पावणारा आहे म्हणून साईनाथ सांगू शकतात हे पाय पुरातन फार. हा रेफरन्स आपल्याला प्रत्येकाला माहिती असतो. हे ज्ञान ज्योतिषाचे मग पुढे श्रद्धामनांसाठी दैवी प्रकृती या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. स्वयं भगवानाच्या दोन प्रकार शक्ती हे दोन पॅरेग्राफ पुढचे जे आहेत ना हे आपल्या प्रत्येकाकरता अतिशय महत्त्वाचे ठरतात. दोन स्वयं भगवानाच्या दोन प्रकारच्या शक्ती हे विश्वचक्र जगदंबेच्या नियमानुसार चालवत असतात. जगदंबा ही परमेश्वरी प्रकृती आहे. स्वयं भगवानाची निसर्ग व मनुष्याला खेळवणारी कर्म करण्यात उद्युक्त करणारी आणि त्याचबरोबर त्याला प्रापंचिक जीवनाचा मोह पाडणारी शक्ती म्हणजे अविद्या. रेफरन्स आहे 1592. तर ह्या अविद्येचा वापर कशासाठी होतो, मोहमाया आणि अविद्या ह्याचा वापर कशाकरता होतो त्याचं आपण उदाहरण बघितलं 1592. त्याही वेळेला म्हटलं की आपल्याला पुढच्या ह्याला येऊन ह्याचा हा रेफरन्स बघायचा. सर्व प्रकारची विज्ञाने व सुखसाधने ह्या अविद्येच्या प्रांतातच येतात कारण ह्यातून भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. क्लिअर कट ह्याच्या पाठी ह्या भौतिक सुखांच्या पाठी किती जायचं ह्याने भगवत प्राप्ती होणार नाही आहे म्हणून किती ह्याच्या पाठीमागे लागायचं
हे ठरवावं लागतं प्रत्येकाला. एका माझ्यामध्ये पितृवचनामध्ये बापूंनी सांगितलं होतं की सगळं सोनं नाणं हे ते मिळवलं परंतु हे नाही मिळवलं तर काय अर्थ आहे, कशाचाच काही उपयोग नाही आहे. की कारण भौतिक सुखाच्या पाठी लागून, भौतिक सुख आवश्यक असतं माणसाला पण त्याच्या पाठीमागे किती लागायचं. सगळी सर्व संपत्ती जरी आली, आपण पहिल्यांदा बघितलं सगळं मिळालं पण त्याचं प्रेम मिळालं नाही, भक्तिभाव चैतन्यात आलो नाही किंवा आम्ही त्याच्यावरती प्रेम करू शकलो नाही तर सगळं व्यर्थ आहे. खरंच सांगतो की एका बाला म्हणून तो अर्जुन सांगू शकतो की तू हवास, तुझी सेना नको. तुझी सेना नको म्हणजे काय, तुझं ऐश्वर नको, ते हे काय आहे तुझ्याकडे, बाकीचं भौतिक जे काही तुझ्याकडे आहे ते मला काही नको, मला तू हवास. आणि म्हणून तूची हवा रे हे दोनदा येतं ते तिकडे येतं, की तिथे जाऊन तो मागतो काय, तुझी सेना वगैरे मला काही नको, मला तू हवास. सारथी म्हणून हे शस्त्र हाती नाही घेणार आहेस, हस तरी तूच मला हवास. आणि तिथे मात्र दुर्योधन सगळी सेना घेऊन जातो, काही उपयोग होत नाही. हा जो फरक जो आहे ना, तो हा इथे पुढे येतो आपल्या सगळ्यासमोर. सर्व प्रकारची विज्ञाने व सुखसाधने या अविद्येच्या प्रांतातच येतात, कारण ह्यातून भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. स्वयं भगवानाची त्याच्याशी सदैव संलग्न असणारी शक्ती म्हणजे संहिता प्रकृती, अर्थात दैवी प्रकृती, अर्थात अगदी प्रत्येक मानवाच्या मनाला स्वयं भगवानाकडे आकर्षित करून घेणारी केंद्रगामी शक्ती, अर्थात मनुष्याच्या मूळ केंद्राकडे, अर्थात स्वयं भगवानाकडे मनुष्याला खेचून घेणारी शक्ती प्रकृती. हे शुभदे, ही संहिता म्हणजे दैवी प्रकृती, अर्थात स्वयं भगवानाची प्रेमशक्ती. आता बघा, मनुष्याच्या मूळ केंद्राकडे, आणि आपल्याला आपला धर्म काय सांगितला, मानवाचा धर्म काय आहे, प्रेम. केंद्रगामी शक्ती अर्थात मनुष्याच्या मूळ केंद्राकडे, अर्थात स्वयं भगवानाकडे मनुष्याला खेचून जाणारी शक्ती प्रकृती. हे शुभरे, ही संहिता म्हणजे दैवी प्रकृती, अर्थात स्वयं भगवानाची प्रेमशक्ती. आता इथे 1573 रेफरन्स येतो, त्याच्यातला शेवटचा पॅरेग्राफ मी जस्ट वाचतो. आणि म्हणूनच मानवास नवकोट नारायण असे म्हणतात. आणि ज्या क्षणापासून मनुष्य स्वयं भगवान त्रिविक्रमाचे दास्यत्व सख्यत्व दोन्हीही मनापासून स्वीकारतो, तेव्हापासून नंतरच्या काळात त्याचे कल्पानुकल्प जीवन फक्त उन्नती अभ्युदय सुख शांती समाधानाने भरून टाकण्यासाठी स्वयं भगवान त्रिविक्रमाची संहिता शक्ती अर्थात परमप्रेमशक्ती सदैव कार्यरत राहते. 1573 शेवटचा पॅरेग्राफ आहे, अगदी शेवटचा पॅरेग्राफ. ज्या क्षणापासून मनुष्य स्वयं भगवान त्रिविक्रमाचे दास्यत्व व सख्यत्व दोन्हीही मनापासून स्वीकारतो, तेव्हापासून नंतरच्या काळात त्याचे कल्पानुकल्प जीवन फक्त उन्नती अभ्युदय सुख शांती व समाधान याने भरून टाकण्यासाठी स्वयं भगवान त्रिविक्रमाची संहिता शक्ती अर्थात परमप्रेमशक्ती सदैव कार्यरत राहते. हे बघा, 1573 जर बघायला गेला तर लिहिला केव्हा गेला आहे, 13/12/2018. आणि हा अग्रलेख केव्हा लिहिला गेला आहे, 26/2/2019. एव्हरीथिंग इज कन्सिस्टंट. बघा, ते एवढ्या दिवसांनी लिहिलं आहे म्हणून कुठे फरक आहे का? जी प्रिन्सिपल्स आहेत ह्याला आपण म्हणतो ना की हे ऋत नियम आहेत, हे कायम असं कालातीत नियम आहेत, हे असंच असणार आहे, आधीही असंच होतं, आजही आहे आणि पुढेही असंच असणार आहे. हे शुभदे, ही म्हणजे दैवी प्रकारचा स्वयं भगवानाची प्रेमशक्ती. आणि म्हणूनच तो कायम ह्या गोष्टी, म्हणजे आपण म्हणतो कंटिन्युअस प्रोसेस, आजही आहे, आधी होतं आणि पुढेही असंच असणार आहे, दॅट्स ऑल. कालातीत सत्य म्हणून ते तसंच पुढे येतं आपल्या पुढे. हिच्याच प्रभावामुळे मनुष्य श्रद्धावान बनतो. देवर्षी नारद ब्रह्मविणीचा झंकार करून बोलू लागले, स्वयं भगवानाच्या चरणांची कांती, आपण मगाशी बघितलं चरणांची कांती आणि स्वयं भगवानाच्या चेहऱ्यावरील हास्याची प्रभा व स्वयं भगवानांच्या नयनांतील प्रेमाचे तेज हीच संहितेची रूपे आहेत. तीन सांगितली, जो कोणी भक्त स्वयं भगवानाच्या चरणावर शरणागत होतो, स्वयं भगवानाच्या चेहऱ्यावरील स्मिताने प्रसन्न होतो आणि स्वयं भगवानाच्या नजरेतील प्रेम स्वीकारतो, तो श्रद्धावान संहितेच्या अर्थात दैवी प्रकृतीचा आश्रित झालेला असतो. 1577 आपल्या मूळ जो मेन अग्रलेख आहे त्याच्यामध्ये चरणांचं पण महत्त्व येतं,
त्याच्या चेहऱ्याचं पण महत्त्व येतं, मुखाचं महत्त्व येतं आणि म्हणूनच नयनांचंही महत्त्व या 1577 त्याचप्रमाणे 1577 अविद्येची व्याख्या येते. लास्ट लाईन 1577 तर शेवटचं बघा. स्वयं भगवानाचे प्रेम माझ्यावर आहे की नाही हा विचार करणे हे सर्वात मोठे पाप आहे. आता मोठे पाप आहे म्हणून सगळे, मग अविद्येचा काय प्रश्न? पण मी पापी अभागी दैवहीन या वृत्तीची खाण अविद्या. साई सच्चिदानंदामध्ये ही ओवी येते, मी पापी अभागी दैवहीन या वृत्तीची खाण अविद्या. अजून एक ओवी येते साई सच्चिदानंदामध्ये, प्रेम असावे अकृत्रिम जाणिले पाहिजे भक्तिवर्म सहज लाधेल परमार्थ परम नासेल विषम अविद्या. अविद्याचा नाश करायला फक्त त्याच्यावरचं प्रेमच सहज साधेल परमार्थ परम नासेल विषम अविद्या. केव्हा? प्रेम असावे कृत्रिम त्याच्यावरती निस्सीम प्रेम करता यावं, अविद्येचा नाश फक्त त्यानेच होऊ शकतो. मी माझ्या भक्तांचा अंकिला आहे पाशीचं उभा ठाकला प्रेमाचा मी सदा भुकेला हाक हाकेला देत असे. सगळं ह्या प्रेमाभोवती स्फुरतं. अविद्येचा नाश फक्त ह्या प्रेमानेच होऊ शकतो, दुसरा कुठलाही उपाय ह्याला नाही. आपल्या ग्रंथामध्ये पण येतं, विस्मृतीतून उत्पन्न होणारी विभक्ती म्हणजेच परमात्म्यापासून असणारे जीवात्म्याचे अंतर, हे अंतर म्हणजेच अविद्या. अविद्येचे बरीच गोष्टी येतात 1577 आधीच्या ह्याच्यामध्ये येतं. एक, हे देवादेवा स्वयं भगवान, हे माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझी निष्ठा तुझ्या चरणांशी आहे, हे उच्चारताना आपोआप श्रद्धावानाच्या जीवनातील अनेक घातक गोष्टी व पापे दूर होत राहतात. पुन्हा तोच हे येतो पुन्हा CP3. लाखो सेवा केल्यात, मोठमोठी कार्य उभारलीत, समाजात लोकप्रिय असणारे सर्व नियम उत्कृष्टपणे पाळलेत, परंतु त्याच्यावर प्रेम केले नाहीत, त्याची सेवा केली नाहीत, तर सर्व कर्मे त्रासदायकच ठरतात. स्वयं भगवानाचा स्पर्श ज्याला झाला ती वस्तू पदार्थ व्यक्ती आपोआप पवित्र होते व याला अपवाद नाही, आणि स्वयं भगवानाचा स्पर्श त्याच्या नजरेनेही होतो हे त्या पुढच्या अग्रलेखामध्ये 1578 येतं. हे ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रेमाच्या एकात एक गुंफलेल्या आहेत. म्हणून हा अग्रलेख, हा जो आत्ता पण आपण बघितला 1603, हा शेवटी जाऊन पोचतो कुठे? 1577 जाऊन पोचतो. कारण ह्या सगळ्याचं जे सार जे आहे, जो कोणी भक्त स्वयं भगवानाच्या चरणावर शरणागत होतो, स्वयं भगवानाच्या चेहऱ्यावरतील स्मिताने प्रसन्न होतो आणि स्वयं भगवानाच्या नजरेतील प्रेम स्वीकारतो, तो श्रद्धावान संहितेच्या अर्थात दैवी प्रकृतीचा आशीर झालेलाच असतो. म्हणजेच दैवी प्रकृती अर्थात स्वयं भगवानाच्या प्रेमशक्तीचा आश्रित झालेलाच असतो. शेवटी तो आश्रित कोणाचा होतोय? शारण्य स्वीकारल्यानंतर तो आश्रित होतोय, त्याच्या प्रेमशक्तीचा आश्रित होतोय. श्रीराम, कुठला पॉईंट राहिला असं वाटतं ह्याच्यामध्ये? म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या अग्रलेखामध्ये 1592 रेफरन्स येतो, 1573 रेफरन्स येतो, 1577 रेफरन्स येतो आणि अनेक ह्याच्यामध्ये येतात. 78 पण रेफरन्स येतो. हा अग्रलेख ह्या दोन गोष्टींमुळे, अविद्या आणि दैवी प्रकृती अर्थात संहिता शक्ती, स्वयं भगवानाची प्रेमशक्ती, ह्याच्यामुळे अनेक अग्रलेखांशी डायरेक्टली कनेक्ट होतो. कुठला पॉईंट राहिला असं वाटतं कोणाला? मला वाटत नाही कुठला राहिला आहे. म्हणून लास्ट ह्याला जायचं 1604. नाही तसा हा खरंच सांगतो, हा अग्रलेख आहे ना, हा अग्रलेख तसा बघायला गेला तर खरंच छोटा आहे. पण आमची वृत्ती कशी असायला हवी, आम्ही काय असायला हवं, आणि ह्याच्यातच येतं एका ठिकाणी. फर्स्ट टाईम येतं आहे. देवर्षी नारदांचे संपूर्ण संकीर्तन आत्तापर्यंत शांत चित्ताने ऐकणाऱ्या, संकीर्तन आत्तापर्यंत शांत चित्ताने ऐकणाऱ्या, श्रवण भक्ती आत्तापर्यंत फक्त श्रवण भक्ती करत आला आहे, आणि आपल्या पतिव्रता पत्नी शुभदेला सदैव साथ व आधार देणारा राजाने, साथ व आधार. बघा, आपल्याला पण प्रत्येकाला श्रद्धावानाला आपण आधार द्यायच्याच गोष्टी करतो. अध्यात्म, आधार आणि आत्मीयता, आपण मागच्या वेळेला 3 म्हटलं.
पण ह्याच्याही पलीकडे अनेक गोष्टी आहेत, तुम्हाला खरंच मनापासून सांगतो. पण ही तीन तत्त्वं जी आहेत, शेवटी आधार आणि साथ, साथ असल्याशिवाय आधार नाहीच आहे ना. हे देवर्षी शेवटी सच्च्या श्रद्धावानाला मानवाला भक्त, त्याची संहिता शक्ती मानवाला भक्त बनवते आणि भक्ताला श्रद्धावान बनवते, दोन्ही स्टेप येतात. व शेवटी त्या सच्च्या श्रद्धावानाला स्वयं भगवानाचा निरंतर दास व सखा बनवते. बघा स्टेप्स कशा येतात. हे देवर्षी नारद, स्वयं भगवानाची ही दैवी प्रकृती अर्थात स्वयं भगवानातच सदैव राहणारी त्याची संहिता शक्ती मानवाला भक्त बनवते, दॅट इज स्टेप वन. मानवाला भक्त बनवते स्टेप वन, आणि भक्ताला श्रद्धावान बनवते स्टेप टू. भक्ताला श्रद्धावान बनवते स्टेप टू. व शेवटी त्या सच्च्या श्रद्धावानाला स्वयं भगवानाचा निरंतर दास व सखा बनवते, फायनल थर्ड स्टेप. स्वयं भगवानाची तीन पावलं आमच्या आयुष्यात कशी पडतात, तीन स्टेप आले आहे का, खटाखट 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 आला. एक साधा श्रद्धावानाच्या सरळ सोट तीन पावलं अशी पडत जातात. पहिल्यांदा तो भक्त बनतो, मग श्रद्धावान बनतो, आणि मग दास व सखा बनतो. सिम्पल थिंग. त्याची तीन पावलं ह्याच क्रमाने जातात प्रत्येकाच्या जीवनामध्ये. व ह्या मार्गातूनच प्रत्येक मानवाला आपले जीवन सुखी व समाधानी करून घेता येते, दॅट्स इट. देवर्षी नारद राजा दिलीपला पाठीवर थोपटून म्हणाले, नाही हा जो पॅरेग्राफ आहे ना, हा कौरवसुद्धा श्रीकृष्णाचे नातेवाईकच होते, त्याला ओळखतही होते, त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे सर्वोच्च सामर्थ्यही पाहिले होते, त्यांनी आपल्या ह्याचा वध केलेला नाही ना, 100 अपराध ह्याचे झाले, शिशुपालाचा वध बघितलेला ह्या सगळ्यांनी, की सगळ्यांच्या समोर सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केलेला सगळ्यांनी बघितलेला आहे ह्यांनी. आणि भगवान श्रीकृष्णाचे सर्वोच्च सामर्थ्य पाहिलेले होते, जसे कंसवध, बकासूर, अगासूर, कालिया व पुतना ह्यांच्या बालव्यातच श्रीकृष्णाने केलेला वध, त्यांनी श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्रही पाहिलेले होते, मग कौरवांना मार्ग का सापडला नाही. देवर्षी नारद राजा दिलीपला पाठीवर थोपटून म्हणाले, एक समर्थ राजा असा प्रश्न करू शकतो, तू राजाचा राजर्षी झालास आणि राजर्षीचा ब्रह्मर्षी काय आहे ना हे. पण ह्याच्यावरून नारदांच्या ताकदीचा अंदाज घ्या, ते काय म्हणत आहेत ते. आणि म्हणून नारद जेव्हा शेषाला नमस्कार करतात तेव्हा एका ठिकाणी उल्लेख, शेषही त्यांना नमस्कार करतो, हे विसरून नाही चालत आम्हाला. अर्थात हे पार्थ, अर्थात हे पार्ट, कपटीपणा, घमेंड, गर्विष्ठपणा, आत्यंतिक द्वेष, क्रौर्य व निष्ठुरता आणि अज्ञान हे दुर्गुण असुर संपत्तीने युक्त अशा मनुष्यात असतात. इथे पण सातच आहेत बघा. तिथे शेती करताना काय मिळवायचं ते सात चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या, इथे असुरी गुण पण सातच सांगितलेत. कपटीपणा 1, घमेंड 2, गर्विष्ठपणा 3, आत्यंतिक द्वेष 4, क्रौर्य 5, निष्ठुरता 6 आणि अज्ञान 7 हे दुर्गुण असुर संपत्तीने युक्त अशा मनुष्यात असतात. हे शौर्य, भक्ती आणि ज्ञान ह्या सर्वांनी युक्त असणाऱ्या दिलीप ह्या श्लोकाच्या आधीच्या 3 श्लोकात स्वयं भगवानाच्या दैवी प्रकृती, दैवी संपत्ती अर्थात ईश्वरी गुण मांडले आहेत, आणि 4थ्या श्लोकात असुरी संपत्ती अर्थात असुरी प्रकृती हा शब्द वापरलेला आहे. स्वयं भगवानापासून आणि त्याच्या दैवी प्रकृतीपासून जे मानव दूर जातात आणि आपले कर्मस्वातंत्र्य वापरून सज्जनांना, सद्धर्माला आणि सुकृत राष्ट्राला त्रास देण्यास सुख मानतात, त्या दुराचारी श्रद्धाहीनांना वृत्रासूर आपली शक्ती प्रदान करतो. वृत्रासुराची गिधाडी अशा दुष्टांच्या मनात आपली अंडी टाकतच राहतात. अशा लोकांची विचारशक्ती व कार्यशक्ती म्हणजे असुरी प्रकृती. आपण मगाशी ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये असंगाशी संग करणं म्हणजे ह्या अशा प्रकारच्या लोकांना दूर ठेवण्याकरता ज्या साई सचरितल्या ओव्या बघितल्या सगळ्या, की ह्या लोकांपासून आपण दूर का राहायचं आणि कशा प्रकारे राहायचं आणि हाऊ टू ट्रीट देम, म्हणजे संगत कुठली ठेवायची आणि कुठली ठेवायची नाही हे इथे आपल्याला पहिल्यांदा समजतं. आणि अशा असुरी प्रकृतींचा आश्रय घेतलेल्या मानव समूहांचा व असुरी राष्ट्रांचा नाश करणे
हाच तर ईश्वरी शास्त्र धर्म आहे ज्याच्याकरता गीता सांगितली गेली. अर्थात स्वतःच्या दैवी व पवित्र धर्माकडे पाहूनही भयभीत होणे योग्य नाही. अर्थात स्वतःच्या दैवी व पवित्र धर्माकडे पाहूनही भयभीत होणे योग्य नाही, कारण खऱ्याखुऱ्या क्षत्रियासाठी धर्मयुद्धाहून दुसरे कुठलेही अधिक श्रेष्ठ व कल्याणकारक कर्तव्य. मग अशी म्हटलं ना, कल्याणकारक कर्तव्य हे इथे मला ते कल्याणकारक आहे करायचं होतं. म्हणून ते कल्याण मी मगाशी ह्या नेमकं ह्याच प्रवचनामध्ये आलेलं आहे. कल्याण म्हणजे नक्की काय, सुख आणि कल्याण, योग्य आणि उचित ह्यांच्या संदर्भामध्ये येतं. खऱ्याखुऱ्या क्षत्रियासाठी धर्मयुद्धाहून दुसरे कुठलेही अधिक श्रेष्ठ व कल्याणकारक कर्तव्य असूच शकत नाही. आणि इथे ते येतं, हे पार्थ अर्थात पृथापुत्र अर्थात कुंतीपुत्र अर्जुना, हे युद्ध म्हणजे तुला विनाशास प्राप्त झालेले स्वर्गद्वारच आहे, असे युद्ध भाग्यवंतांनाच लाभते. आणि मग युद्धाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही तर सर्व लोक तुझ्या भीती, त्यामुळे आता जर तू धर्मयुद्ध केले नाहीस तर पावित्र्य आणि कीर्ती यांना मुकून पापी बनशील. सर्व लोक तुझ्या भित्रेपणाचा ढोल वाजवत राहतील आणि सुव्रती पुरुषाला दुष्कीर्ती ही मृत्यूहूनही कठीण असते. तू युद्ध केले नाहीस तर तू भित्रावर पळपुट आहेस असे सर्व राजे महाराजे समजतील आणि जे तुला मान देत आले तेच तुला तुच्छ मानतील. ही वेळ टाळलीस तर तुझे वैरी वाटतील ते बोलतील, तुझ्या सामर्थ्याची निर्बत्सना करतील आणि ह्यापेक्षा अधिक दुःखकर असे आणखी काय असणार. या युद्धात मृत्यू आला तरी स्वर्गाला जाशील, अर्थात तुझी ध्येयपूर्ती होईलच. आणि जर विजय मिळवलास ते ध्येयपूर्ती संपादन करून संपूर्ण पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कौंतेय, आता पुन्हा इथे कौंतेय आहे, युद्धामध्ये युद्ध करताना हानी होणारच आहे, दुःख पचवायची ताकद असायलाच हवी, सगळं मनासारखं होणार नाही आहे. म्हणून पुन्हा उल्लेख काय होतो, हे कौंतेय, त्याच्या न्यायावर आणि प्रेमावरती विश्वास ठेवून सगळं स्वीकारणं. आणि म्हणून इथे आता मात्र उल्लेख पुन्हा कौंतेय येतो. म्हणून हे कौंतेय युद्धाचा निश्चय करून उठ, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. हे आपण बऱ्याचदा ऐकलेलं असतं, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. हे पराक्रमी राजन अगदी सत्ययुगापासून कलियुगापर्यंत देव आणि असूर, पवित्र आणि अपवित्र, सज्जन आणि दुर्जन ह्यांचे वैर सहजपणे चालूच असते. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा दैवी प्रकृतीच्या लोकांशी आसुरी प्रकृतीचे लोक कपटयुद्ध खेळू लागतात तेव्हा तेव्हा स्वयं भगवान स्वतः सज्जनांच्या पक्षाचे सारथ्य करीत राहतो. आत्ता तो सारथ्य करताना आम्हाला दिसतो, तो ॲट लार्ज प्रत्येकाला गायडन्स देतो. ॲट लार्ज जेव्हा जेव्हा दैवी प्रकृतीच्या लोकांशी आसुरी प्रकृतीचे लोक कपटयुद्ध खेळू लागतात तेव्हा तेव्हा स्वयं भगवान स्वतः सज्जनांच्या पक्षाचे सारथ्य करीत राहतो. आणि जेथे श्रीकृष्ण व अर्जुन एकत्र आहेत, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ श्रद्धावान, जेथे श्रीकृष्ण व अर्जुन एकत्र आहेत अर्थात स्वयं भगवान आणि श्रद्धावान एकत्र आहेत, तेथेच विजय राहतो, त्याच्याशिवाय विजय नाही. कसं आहे की महाभारताला एका बाजूला म्हटलं जातं जय नावाचा इतिहास, बरोबर ना रे, पण विजय कोणाला मिळाला, फक्त अर्जुनाला असं म्हटलं जातं, करेक्ट ना. आणि जेथे श्रीकृष्ण व अर्जुन एकत्र आहेत अर्थात स्वयं भगवान आणि श्रद्धावान एकत्र आहेत, तेथे विजय राहतो. स्वयं भगवानाची इच्छा हीच असते आणि आहे आहे, हे लक्षात घ्या. हरिओम श्रीराम अंबज्ञ, जय जगदंब, जय दुर्गे नाथ संबित.